महत्त्वाचं म्हणजे कॉन्सेप्ट कम्युनिकेशन ही जी कंपनी आहे, जी इव्हेंट मॅनेजमेंट करणारी कंपनी आहे, या कॉन्सेप्ट कम्युनिकेशन कंपनीला या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या संदर्भातलं 14 कोटीचं टेंडर देण्यात आलं होतं. खरं तर कॉन्सेप्ट कम्युनिकेशन या कंपनीला नुसतंच पुढं केलं गेलं, मुळात हे टेंडर द्यायचं त्यांना स्वतःसाठीच घ्यायचं होतं. कारण कॉन्सेप्ट कम्युनिकेशनने पुढे सब टेंडर काढलं आणि ते सब टेंडर लाईट अँड शेड कंपनीला दिलं. ही जी काही लाईट अँड शेड कंपनी आहे, या कंपनीचा मी जरा इतिहास सांगितला पाहिजे. अत्यंत फुटकळ काम करणारा एक माणूस, एक त्याची कंपनी तयार होते, त्या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळी इव्हेंटची कामं त्याला मिळतात. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जिल्हा प्रमुख असल्यापासून त्यांना शिवसेनेतली छोटी मोठी कामं मिळत जातात आणि पुढे तो एक मोठा व्यापारी उद्योजक बनत जातो. पुढे त्यांना नरेश मस्के नावाचा एक माणूस जोडला जातो, जे नरेश मस्के आता फार पोपटासारखे शिंदेसाहेबांच्या समोर बोलत असतात आणि बऱ्याचदा इलॉजिकल चर्चासुद्धा करतात. लाईट अँड शेड कंपनीच्या वतीनेच अनाथांचा नाथ हे गाणं लॉन्च करण्यात आलं होतं. हे यासाठी तपशील सांगितले पाहिजेत की काय पद्धतीने सरकार पक्षाचं लांगुलचालन करणारे, सरकार पक्षाच्यासाठी स्तुतीपाठकाची भूमिका अदा करणाऱ्या लोकांना टेंडर्स मिळतात. लाईट अँड शेड कंपनीमध्ये जे इतर अजून सहभागी लोक आहेत, ज्यांची पार्टनरशिप आहे, त्यामध्ये महत्त्वाची पार्टनरशिप नरेश मस्के, दुसरी संदीप वेंगुर्लेकर आणि तिसरे विजू माने, अशा 3 लोकांची एकत्रित पार्टनरशिप आहे, ज्यांनी मिळून या 14 कोटीच्या टेंडरचं काम हातात घेतलं. मूळ टेंडर जरी कॉन्सेप्ट कम्युनिकेशनचं असलं तरी त्यांनी पुढे हे काम लाईट अँड शेडला दिलं. आता प्रश्न असा निर्माण होतो की 14 कोटी रुपयांचं जर काम दिलं गेलं होतं तर त्याचा हिशोब तर त्यांना द्यावाच लागेल. परंतु या टेंडरमध्ये एवढा खर्च करताना या लोकांच्यासाठी किमान उन्हापासून संरक्षण म्हणून सावलीची काही व्यवस्था का केली गेली नाही, आणि जर या आयोजन कंपनीने ती व्यवस्था केलेली नसेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करताना जसे सरकार पक्षातले सन्माननीय मुख्यमंत्री यांना एक आरोपी गृहीत धरण्यात यावे, त्याचसोबत संदीप वेंगुर्लेकर, विजू माने आणि नरेश मस्के यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि ही कंपनी ब्लॅकलिस्टेड करावी, ही आमची प्रमुख